मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून या संदर्भात आउट ऑफ कॉन्टॅक्ट संदर्भ उचलून खोटा इतिहास पसरून समाजात जातीद्वेष पसरवण्याचे काम अगदीच गेले काही वर्ष यशस्वीरित्या चालूच आहे. पण ही कोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती, त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय, ही खरंच जातीअंताची लढाई होती का, तर सर्वस्वी नाही. भीमा कोरेगाव लढाई ही विशिष्ट समाजाने ब्राह्मणवादी ब्राह्मणाशी लढलेली लढाई नाही. ही लढाई तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील महत्त्वाची लढाई होती, ज्यात व्यापार करण्यासाठी म्हणून आलेले इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने उभारलेल्या सैन्याच्या मदतीने भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहत होता. भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इसवी सन 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती. तर ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व काही इतर सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. मराठ्यांच्या सैनिकात मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईंच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे मराठ्यांविरुद्ध लढले आणि विजयी झाले. 1800 दशकात पेशवे ग्वाल्हेर संस्थानांचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागलेले होते आणि त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेले होते. तर या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व पेशवा सैन्य अस्त झालं. भीमा कोरेगावाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थी भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरली असून स्तंभावर लिहिलेले आहे. महार सैनिकांच्या स्मरणार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध विशेषतः पूर्वाश्रमीचे महार, अन्य दलित, शीख व इतर जातीचेही लोक तिथे लाखो संख्येच्या प्रमाणात येत असतात. बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून वंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.